भटक्यांनो, आज भटके मुरुड जंजिराचे थेट पोचलेले आहेत रोहा तालुक्यातील मेढे या गावात. आपण औचित गडला आज निघालेलो आहोत ट्रेकिंगसाठी. इथे आम्ही थांबलोय, आम्ही साहिलची वाट बघतोय. आता साहिल कोण? तर साहिल एक बारायगड परिवाराचा सदस्य आहे आणि आपण त्याच्यासोबतच आज औचितगड करणार आहोत. स्वराज्याची राजधानी किल्ले रायगड, त्याच्या संरक्षणासाठी जो दुर्ग साखळी होती, त्या दुर्ग साखळीपैकी औचितगड हा एक महत्वाचा किल्ला होता. कारण हा औचितगड रोहा तसेच आजूबाजूच्या कुंडलिका नदीच्या परिसरावर नजर ठेवून होता. कुंडलिका नदीचा परिसर हा मुखाजवळ पोर्तुगीजांच्या एका वसाहतीशी जोडलेला असल्यामुळे, म्हणजे ज्याला कोर्लई म्हणून ओळखलं जातं, तिथून होणारा धोका रोखण्याचं काम हा औचितगड नक्की करत होता. दुर्ग संवर्धनाचा वसा घेतलेल्या शिवशंभू प्रतिष्ठानातर्फे ही तोफ इथे संवर्धन केलेली आपल्याला दिसून येते. रूप ग्रामपंचायत मेढा या ठिकाणी या तोफेचं संवर्धन करण्यात आलेलं आहे. गडाच्या पायथ्याशी आपण आलोय, साहिल ही आलाय आणि इथून आपण आता वर जाणार आहोत. इथे विहीर लागते पायथ्याशी आणि या विहिरीजवळूनच आपण वरच्या दिशेने जाणार आहोत. जवळपास आपण एक 15 मिनिटांचं डिस्टन्स पार केलंय आणि अजूनच आय थिंक एवढं डिस्टन्स असेल. आपण साहिललाच विचारलं. साहिल, हा साहिल आहे, बारायगड परिवाराचा एक सक्रिय मेंबर आहे तो. साहिल, इथून आपल्याला पुढे किती डिस्टन्स आहे? तरी अंदाजे 15 मिनिटाचा रोड आहे. ओके, म्हणजे अजून 15 मिनिटं आपल्याला चालावं लागणार आहे वर. आय थिंक आपण या पिठ्याजवळ आलोय आणि आणखी तिथे विरगळ दिसतात. ओके, तर हा पिठा आहे. इथे 3 रस्ते एकत्र येतात आणि इथूनच पुढे औचितगडावर जाण्यासाठी वाट आहे. विरगळ म्हणजे काय हे पुन्हा नव्याने सांगण्याची गरज नाही आहे, कारण आपल्या क्षेत्रपालचा जो ब्लॉग आहे त्या ब्लॉगमध्ये पूर्ण अगदी डिटेल असं सांगितलेलं आहे विरगळीबद्दल. या विरगळ सुद्धा तुटलेल्याच अवस्थेत आहेत, पण त्यांना जोडलं असता ह्या अशा पूर्ण पाहावयास मिळतात इथे. इथून पायरी मार्ग सुरू होतोय. आपण पायरी मार्गाने आता पुढे जाणार आहोत. इथे हे तटबंदीचे अवशेष आपल्याला दिसत आहेत. आज हे पडक्या अवस्थेत आहेत हे अवशेष, पण एकेकाळी याच तटबंदीने स्वराज्याचं रक्षण केलं होतं. गडाच्या मुख्य दरवाजाजवळ आपण पोहोचतोय. हा महादरवाजा आहे. गडाच्या महादरवाजात आहोत. महादरवाजा म्हणजे इतर दरवाजांपेक्षा प्रशस्त किंवा असा एक हे नसला तरी ही रेखीव आहे. आणि मुख्य म्हणजे दरवाजामध्ये जे बिजागर अडकवण्यासाठी किंवा बिजागर म्हणून लावलेले लोखंडी क्लिप अजूनही बघायला मिळतात. किंवा ही जी तटबंदी बघतोय आपण महादरवाज्याच्या भोवताली असणारी, ही विशेष बांधणी असते की जर कोणी शत्रूने दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला तर तो दरवाजा उघडण्याचा प्रयत्न हा लाकडी ओणक्याने दरवाजा फोडण्याचा प्रयत्न केला जातो. पण तो ओणका एवढ्या जोरात मारावा लागतो की त्यासाठी तेवढा फोर्स किंवा तेवढी गती घेणं गरजेचं असतं. पण ती गती घेण्यासाठी देखील इथे कुठलीही जागा ठेवलेली नाही आहे. त्यासाठी ही तटबंदी अशी चौकोनी बांधून घेतलेली आहे. गडाचा मुख्य दरवाजा बघितला तर 2 बुरुजांच्या मध्ये लपवलेला आहे, जेणेकरून शत्रूला समोर दिसून येत नाही आणि तोफेच्या मार्गाच्या समोर पडत नाही, त्यामुळे दरवाजाचं रक्षण होतं. महादरवाजाजवळ ही एक छोटीशी जागा दिसते. ही
गडावरचं जे पाणी आहे साठलेलं ते वाहून जाण्यासाठी ही जागा बनवली गेली होती. आणि आता हे अनिकेतने आपल्याला सांगितलंच की हे धातूचे बीजागर आहेत दोन्ही बाजूंना. दरवाजामधून आत प्रवेश केल्यावर इथे डाव्या बाजूला शरब दिसतो इथे कोरलेला. हा ऍक्च्युली शरब जो आहे तो वेगळ्या ठिकाणी असावा कारण ही जागा देवडा ठेवण्याची आहे, परंतु इथे संवर्धन करणाऱ्यांनी हा योग्य प्रकारे जतन करण्यासाठी या ठिकाणी ठेवला आहे. शरब शिल्प बऱ्याच गडकोटांवर बघायला मिळतं. तसंच एक शरब शिल्प आहे. शरब म्हणजे जरी काल्पनिक प्राणी असला तरीही काही काळापूर्वी शरब म्हणजे सर्वात शक्तिशाली प्राणी म्हणून कित्येक गडकोटांवर ह्या शरबाच्या मूर्ती बघायला मिळतात. इतर गडकोटांच्या शरबांच्या मूर्त्यांपेक्षा किंवा शरबांच्या शिल्पांपेक्षा हे शिल्प थोडं वेगळं आहे. महेश तेंडुलकर सरांनी स्वतःच्या गड दुर्गांच्या द्वार शिल्प या पुस्तकामध्ये शरबांचे विविध प्रकार सांगितलेले आहेत. त्याच प्रकारापैकी एक म्हटलं तर चार पंख असलेला हा शरब आहे, ज्याला इथे चार पंख दिसत आहेत, एक दोन तीन आणि चार असा एक शरब आहे. तसे त्याला पंजे नाही आहेत, एखाद्या पक्ष्याच्या पायांप्रमाणे ह्याचे पाय आहेत असा विशेष अशा शरब शिल्प इथे आहे. आल्यावर इथे एक विदेशी बनावटीची होती तो बघायला मिळते. तोफेची लांबी जवळजवळ 2 ते 2.5 मीटर आहे. तोंडाजवळ जरी फुटलेली असली तरी शिवशंभू प्रतिष्ठान रोहा यांनी अतिशय उत्तम प्रकारे तिचं जतन करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्याबद्दल खूप आभार त्यांचे. तोफेचा व्हेंट होल देखील चांगल्या प्रकारे बघायला मिळते. बऱ्याचदा ते बुजलेलं असतं गंज आल्यामुळे किंवा मातीमुळे ते बुजलेलं बघायला मिळतं. ह्या तोफेची खास गोष्ट म्हणजे अशी आहे की ह्या तोफेच्या युनियनला इथे इंग्रजी ई अक्षर लिहिलेलं बघायला मिळतंय. विरुद्ध दिशेला इथे इंग्रजी बी असं काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, म्हणजे कालांतराने खराब झालेला आहे. तोफेवर इंग्रजीमध्ये एक आकडा टाकून तिची नोंद देखील केलेली जाणवती आहे. अशा प्रकारे अतिशय उत्तम अशा स्थितीतली ही तोफ इथे बघायला मिळते. तोफ गडाच्या पश्चिम तटबंदीच्या खाली पडलेली होती. रेवली गावातले बा रायगड परिवाराचे सदस्य श्री सौरभदादा घरट यांना ही तोफ सापडली होती आणि अथक परिश्रमांनी स्थानिकांनी शिवशंभू प्रतिष्ठान बा रायगडचे काही सदस्य यांनी ही तोफ ओढून या ठिकाणी आणलेली आहे आणि अशा प्रकारे या तोफेचं अतिशय सुंदर प्रकारे संवर्धन देखील करत आहेत. बाले किल्ल्याजवळ आपल्याला ही तोफ पाहायला मिळते. इथे ही या किल्ल्यावरील दुसरी तोफ आहे. ही पण तुटलेल्या अवस्थेत आहे तोफ, पण जेवढी शिल्लक आहे 1.5 मीटर ती जतन करण्याचा इथे प्रयत्न केला आहे. थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला हे ही पूर्ण शेवाळीची शाल पांघरलेलं 12 कोनांचं हे तलाव आपल्याला इथे पाहायला मिळतं. या गडावरची ही सर्वात सुंदर अशी जागा आहे. थोडं पुढे चालत आल्यावर आपल्याला इथे शंकर मंदिर पाहायला मिळतं. चौथराच फक्त इथे शिल्लक आहे या मंदिराचा. शंकर मंदिरामध्ये आपल्याला हा शिलालेख पाहायला मिळतो. हा शिलालेख पूर्वी बुरुजांमध्ये होता, परंतु आता सध्या हा शिलालेख इथे मंदिरात आणून ठेवण्यात आला आहे. या शिलालेखामध्ये आपल्याला काही मजकूर लिहिलेला पाहायला मिळतोय. तो मजकूर श्री गणेशा
नंद, इथे हे जयदेव शके 1718 नल नाम संवत्सरे चैत्र शुद्ध प्रतिपदा असं हा लिहिलेला शिलालेख आपल्याला इथे पाहायला मिळतो. रायगड परिवाराचे अजून एक सदस्य गडावर आलेले आहेत, विकी शेलार असं त्यांचं नाव आहे. नमस्कार. हे इथे आपल्याला पाटा आणि उखळ पाहायला मिळते. वाड्याचे अवशेष देखील आपल्याला पाहायला मिळतात. वर्षापूर्वी इथे पाहायला जाल ना तर तुम्हाला जवळजवळ कमरे एवढे इथे तडबंदी दिसली असती आणि आता म्हणजे लोकांनी ते झालं. आता ही तोफ आहे, ही उत्तर बुरुजावरची तोफ आहे आणि तिकडे पाहायला गेलात ना म्हणजे क्लिअर वातावरणात आलात तुम्ही तर तिकडे लोणावळ्यामधील नागफणी दिसते आणि मिरगड दिसतो तुम्हाला. सुधागड पण ह्या दिशेला नाही, सुधागड इकडे राहिला, इकडे राहिला. ओके. पण सुधागड दिसला तर क्वचित दिसतो कारण त्याची हाईट कमी आहे ना, म्हणजे हे डोंगर आहेत ना पुढचे ते मोठे पडतात म्हणजे कुठं बघायला लागतं तुम्हाला तिकडून दक्षिण बुरुजावरनच पाहावं. सुरुवातीलाच व्हिडिओच्या मी सांगितलं होतं की कुंडलिका नदीच्या खाडीच्या आसपासच्या परिसरात हा औचितगड आहे. आपण समोर पाहतोय ती कुंडलिका नदीची खाडी आहे आणि ही नदी जी आहे ती पुढे जाऊन कोरलेईच्या इथल्या समुद्राला मिळते. इथून पुढे गेल्यावर हा बालेकिल्ल्याचा प्रमुख दरवाजा लागतो. गडाच्या पश्चिम दिशेला आपल्याला गोल बुरुजावर हे षटकोनी बांधकाम पाहायला मिळते. आपण याला षटकोनी बुरुज देखील म्हणू शकतो. हे दोन प्रकारचं बांधकाम आपल्याला पाहायला मिळते, खाली गोल आणि वर हे षटकोनी बांधकाम. टाक्यांजवळ आपण आता आलेलो आहोत. गडावरचं मगाशी जे बघितलं ते 12 कोनांचं पाण्याचं टाकं किंवा पाण्याचा तलाव, त्याच्याच पश्चिम दिशेला ह्या 7 पाण्याच्या खोदलेल्या दगडात खोदलेल्या टाक्या आहेत. या टाक्यांचं पाणी देखील पिण्यासाठी वापरलं जातं. ह्या टाक्यांच्या बाजूला बघितलं तर आपल्याला इथे दगडात खड्डे मारलेले दिसतात. या खड्ड्यांचा उपयोग याच्यासाठी होता की ह्यात खांब उभे करून या टाक्यांवर छप्पर टाकलं जातं जेणेकरून पाण्याचं जे बाष्पीभवन होतं ते कमी प्रमाणात व्हावं, तसेच वरना पडणारा कचरा हा टाक्यांच्यात पडून टाकीतलं पाणी खराब होऊ नये असा त्यामागचा उद्देश असतो. या टाक्यांच्या जवळ हा एक शिलालेख देखील बघायला मिळतो. आता शिलालेखाची अवस्था खूप बिकट आहे, त्याच्यावर काय लिहिले ते वाचता येत नसलं तरी पहिल्यात एक दोन ओळी वाचता येत आहेत की श्री गणेशाय नमहा आणि खाली शके, पण शके किती ते दिसत नाहीये. ह्याच दगडाच्या पाठच्या बाजूला एका वीराची समाधी देखील आहे, वीराचं चिन्ह आहे ते आपल्याला इथे दिसतं, जे हातात तलवार घेऊन ती तलवार देखील खंडा प्रकारातली आहे असा तो वीर आहे. तसेच समोर आपल्याला तिथे गडदेवतेचा गडावरच्या देवीची एक मूर्ती बघायला मिळते,
जी मूर्ती घोड्यावर विराजमान झालेली देवीची मूर्ती आहे. किल्ल्याकडून दक्षिणेकडे जाताना हा दरवाजा लागतो. हा दरवाजा 2 वर्षापूर्वी कमीत कमी कमरे इतका खोल गालाखाली गेलेला, तो शिवशंभू प्रतिष्ठानच्या मार्फत गाल काढण्यात आला. हा जो बुरुज आहे, तिथे पहिले एक शिलालेख होता. तो शिलालेख काही दिवसांनी म्हणजे पडल्यानंतर तो खाली पडलं होतं. त्यानंतर त्याला उचलून पुन्हा इथं ठेवलं. पुन्हा ते पडलं, त्यामुळं तो तुटला गेला आणि नंतर त्याच्या संरक्षणासाठी तो देवळामध्ये ठेवण्यात आला. ओके, म्हणजे देवळामध्ये जो आहे तो इथे होता. हां, इथे. ओके, पुढे आपण आता नैसर्गिक गुहेकडे जाणार आहोत. विकी आणि साहिल आपल्याला नैसर्गिक गुहा या परिसरातली दाखवणार आहेत. अखेर अथक प्रयत्नानंतर आम्ही चौघजण पोहोचलोय या गुहेच्या इथे. ही गुहा आहे इथे. औचितगडचा ट्रेक संपून आम्ही आता घरी जायला निघालोय. सर्वप्रथम खूप खूप धन्यवाद विकी आणि साहिल. गडाचा खूप सारा जो पसारा आहे, जो परिसर आहे, तो त्यांना अगदी व्यवस्थितपणे असा ज्ञात आहे. अगदी आपण औचितगड फिरलो. औचितगडाच्या बांधणीबद्दल जर सांगायचं झालं तर नक्की औचितगड कोणी बांधला हे आपण अगदी ठोसपणे नाही सांगू शकत. पण हा नक्कीच शिवकाळात आणि पेशवे काळात औचितगडाला फार असं महत्त्व होतं. शिबंदीसुद्धा या किल्ल्यावर होती. 1818 एक उल्लेख सापडतो. 1818 जेव्हा इंग्रजांनी रायगड घेतला त्याच वेळेला औचितगड देखील इंग्रजांनी बळकावला होता मराठ्यांकडून. मेढे या गावाबद्दल सांगायचं झालं तर मेढे हा जो शब्द आहे, मेढे या शब्दाचा अर्थ आहे लाकडी कोट. पण आजच्या या कालखंडामध्ये अशा प्रकारचा कोणताही लाकडी कोट या भागात आढळत नाही. फक्त जस्ट मेढे या शब्दाचा अर्थ होतो लाकडी कोट असा. जाता जाता एवढंच म्हणेन, सबस्क्राईब केलं नसेल चॅनलला तर जरूर सबस्क्राईब करा आणि असंच आमच्यासोबत हा प्रवास तुमचाही चालू ठेवा.